राम राम मित्रांनो आज तुम्ही जे बघितात हे अग्निशिकाचे कंद आहेत आणि आपल्या मराठी भाषेत याला कडलावीचा कंद म्हणतात बहुगुणी अशी वनस्पती आहे मित्रांनो हे आणि या वनस्पतीचा आज तर मी तुम्हाला वनस्पती दाखवू शकलो नाही कारण की मी दुसऱ्याकडून उकरून आणलेले कंदा कंदात आणि या कंदाचा बहुगुणी अशी वनस्पती मानल्या जाते आणि या ज कंद आहेत हे कंद हाताळताना आम्ही वैद्य बरोबर हँडल करतो याला कसा काय करायचा कारण की विषारी खूप विषारी याच्यात गणना केलेली आहे वनस्पतीची कारण की ज्यावेळेस रामायणामध्ये लक्ष्मणाला बांध लागलेला होता तर संजीवनीने जे काम केले जखम भऱ्याचे आणि जो बांधणाचं विष जे विष होतं मेघनाथानं मारलेलं तर त्या विषाला जोड म्हणून कारण की हे त्या विषाला मारणारी जे वनस्पती होती हे कलहरी आणि त्या ज्या बाणाला जे विष लागले होते त्याला जो तोळ होता तो या कल्हरी म्हणजेच आपली कडलावी या कंदाचा उपयोग केला जात केला गेलता आणि तर याचा आता या कंदाचा जो उपयोग आहे सांदी हा जो लक्षण आहेत या सांदी सर्वात जास्त महिलांमध्ये आजार आहेत आणि पायावरची सुजन याचा लेप लावल्याने बरी होतो आणि जवळपास सात ते आठ दिवसपर्यंत याचा गोमूत्र उघाळून लेप लावावा आणि त्याच्यावरती एरंडेलच्या तेलाने शेक द्यावा असा आहे बघून घ्या कंदा पांढरा शुभ्र असतो आणि याचा जर विचार जर केला तर असे बहुसंख्य आजारावर याचा विलाज होते व्हिडिओ खूप लांब होणार आहे त्यासाठी मीही जास्त याचा काही सांगू इच्छितो नाही आहे कारण की याची गुण जेवढे गायले तेवढं कमीच आहे धन्यवाद मित्रांनो